गणेशोत्सवावर यंदा हे कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सवासह घरगुती गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्तालयाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी साधेपणाने व खबरदारी घेतच उत्सव साजरा करावा असं आवाहन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं। घरगुती बाप्पाच्या आगमनाला मिरवणुकीचा स्वरूप नसावा, आगमनासाठी जास्तीत जास्त 5 लोकांनी जावं आणि आगमनासाठी जाणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झालेले असावे। या दरम्यान शहरातील प्रमुख बाजारपेठ, पूजेचे साहित्य, मिठाई खरेदी करण्याकरिता गर्दी होणार नाही, तसेच बाजारपेठेत अधिक वेळ थांबावे लागणार नाही असं नियोजन करावे, तसेच त्याप्रसंगी मास्क, कोरोनाच्या नियमावली आदीचं पालन करावे। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये। तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने 100 ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी गणेश मूर्ती द्यावी आणि त्याची विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येईल आणि विसर्जनादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरणे यासारख्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं। उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करू नये जेणेकरून कोरोना विषाणूचा फैला होईल, अन्यथा अशी व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भादवी 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं। कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी असल्यामुळे सर्व सोलापूर वासियांना विनंती करू इच्छितो, या वर्षाचा गणेश उत्सव आपण साध्या पद्धतीने साजरा करावा असा आमच्या विनंती आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुतीच्या 2 फूट आणि सार्वजनिक ज्या ठिकाणी अलोड केला त्या ठिकाणी 4 फुटाच्या गणपतीपर्यंतच अलोड असणार आणि हे करत असताना बाजारपेठमध्ये आपण गर्दी करू नये आणि आपण सोशल डिस्टन्सिंग पालन करावा, त्यामुळे करोनाचा व्याप्ती कमी होतील आणि शासन प्रशासनाला मदत होतील आणि असेच गणपतीच्या आगमन आणि विसर्जन समयामध्ये मिरवणूक काढण्यामध्ये पूर्ण बंदी असणार आहे। म्हणून आपण सर्वांनी आमच्या कलेक्शन सेंटर आम्ही ठेवलेले जवळपास 100 कलेक्शन सेंटर आम्ही शहरामध्ये ठेवत आहे, त्या ठिकाणी आपण त्या दिवशी आपण तिकडे आपण मूर्ती दान करून तिकडे आम्ही आम्हाला देऊ शकते, आम्ही परत त्यांचं विसर्जन करायचं महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करत आहे। म्हणून सर्व शहरवासियांना विनंती आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूनच आपण या गणेशोत्सव साजरा करावा असं आमच्या विनंती। सोलापूरच्या पीओपी मटेरियल विक्री क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून असलेलं विश्वसनीय नाव चौधरी प्लास्टर्स। आमच्या इथे पीओपी प्लास्टर साठी लागणारे जिप्सम लाईन बोर्ड, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, बॉटम पट्टी, एल आदी पीओपी डेकोरेटिव्ह फिटिंग साहित्य मिळेल। आपल्या स्वप्नातील बंगला, फ्लॅट, ऑफिस, शोरूम, घराला सजवण्यासाठी वापरा वर्ल्ड क्लास 1 अप जिप्सम पावडर, जिप्सम लाईन बोर्ड यांसारखे हाय क्वालिटीज मटेरियल। आपल्या घरात राहून घ्या 5-स्टार हॉटेल रूम मध्ये राहण्याचा आनंद। नामांकित वर्ल्ड क्लास 1 अप जिप्सम पावडर, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, जिप्सम लाईन बोर्ड आणि फिटिंग साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण चौधरी प्लास्टर्स। आमचा पत्ता चौधरी प्लास्टर्स अपोजिट मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापूर। संपर्क इकबाल चौधरी 98-35-20-37, अजीज चौधरी 93-70-40-22-09।